हरणाची शिंगे तस्करी करणाऱ्या एकास पलूस पोलिसांनी केली अटक. पलूस येथे हरणाची शिंगे पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेली आहेत. आरोपी रोहित बाबूराव कांबळे वय 33 यास मुद्देमालासहित पलूस पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की गोपनीय माहितीनुसार दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी रोहित बाबूराव कांबळे वय 33 राहणार शिरशिंगे कोयना वसाहत पलूस याने बंद अवस्थेत असलेल्या शाळेच्या गेटसमोर हरिण संवर्गातील वन्य प्राण्यांच्या दात नसलेल्या तोंडाच्या 14 इंच लांब व 6 इंच रुंद फुटलेल्या अवस्थेतील हाडासहित काळपट पांढरे रंगाचे 31 इंच लांबीचे टोकदार व निमूत असलेले 2 शिंगे 50,000 रुपये किमतीचे 2 शिंगे विक्री तस्करी करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत प्रवीण दिलीप मलमे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री धुमाळे एनटी कदम SH धुमाळ प्रवीण पाटील दिलीप गोरे शशिकांत माळे सुहास काळे प्रवीण मलमे सचिन सुतार सुधाकर पाटील यांनी कारवाई केली. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक राजश्री दुधाळे करीत आहे. वाळवा न्यूज एक्सप्रेस लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा.